आपल्या परिसरातील ताजा घडामोडी बघण्यासाठी सीबीएस न्यूज मराठी चॅनलला लाईक व सबस्क्राइब करून बेल आयकॉन प्रेस करा आणि रहा अपडेट। माननीय आमदार श्री हसन मुश्रीफ साहेब यांना पश्चिम महाराष्ट्र फिरते व्यापारी असोसिएशनच्या वतीने निवेदन देण्यात आले। इचलकरंजी दिनांक 19 डिसेंबर रोजी येथील पश्चिम महाराष्ट्र फिरते व्यापारी असोसिएशनच्या वतीने माननीय आमदार श्री हसन मुश्रीफ साहेब यांना निवेदन देण्यात आले। आम्ही सर्व व्यापारी यात्रा व उरुसमध्ये लहान मुलांची खेळणी, मनोरंजनाचे पाने, भेळ मेवा, मिठाई, नारळ, कापूर, इमिटेशन ज्वेलरी, कटलरी इत्यादी प्रकारचे स्टॉल यात्रेमध्ये लावून आमचा उदरनिर्वाह करीत आहोत। मात्र कोविड-19 या महामारीमुळे संपूर्ण जगच लॉकडाऊन झाले होते, यामध्ये आमचे सर्व व्यापार बंद पडले। यात्रा उरुस या ठिकाणी व्यापार करून उदरनिर्वाह करणारे आम्हा व्यापारी कुटुंबाचे आतोनात हाल व नुकसान झाले। आम्ही सर्व व्यापाऱ्यांनी नवीन वर्षाच्या सुरुवातीला म्हणजे जानेवारी 2020 महिन्यात नवीन सीझन करिता नवीन मालाची खरेदी केली होती। सदरची खरेदी करत असताना बँक, पतसंस्था, फायनान्स यांच्याकडून कर्ज घेऊन खरेदी केली होती, परंतु कोविड-19 यामुळे लॉकडाऊन झाले व सर्व यात्रा उरुस बंद करण्यात आल्यामुळे तो खरेदी केलेला माल तसाच पडून राहिला व त्यामुळे मालाचे नुकसान झाले आहे। सद्यस्थितीलाही यात्रा उरुस बंद असल्यानं कर्ज काढून घेतलेले पैसे परत देणे जिकिरीचे झाले आहे। आम्हा व्यापाऱ्यांना लॉकडाऊन काळात कोणत्याही प्रकारची शासकीय मदत अथवा अनुदान मिळालेले नाही, तरी वरील आमच्या सर्व व्यथा शासन दरबारी मांडून आम्हास न्याय मिळवून देण्यासाठी खेडोपाडीतील यात्रा उरुस या ठिकाणी व्यापार करण्याची मागणी मिळण्यासाठी हे सदरचे निवेदन दिले आहे। सदरचे निवेदन देतेवेळी आमदार मुश्रीफ साहेब म्हणाले, मी सोमवार दिनांक 21 डिसेंबर 2020 रोजी सकाळी 10 वाजता सर्व व्यापारी मिळून कलेक्टर ऑफिसला निवेदन देण्यासाठी येणार आहे, तरी सर्व व्यापाऱ्यांनी सोमवारी सकाळी 10 वाजता कलेक्टर ऑफिस कोल्हापूर येथे मोठ्या संख्येने हजर राहावे असे पश्चिम महाराष्ट्र फिरते व्यापारी असोसिएशनच्या वतीने कळविण्यात येत आहे। प्रतिनिधी हुमायून नदाब, सीबीएस न्यूज मराठी, कोल्हापूर।